एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रासह भारतामध्ये नवरात्र उत्सवाचा जल्लोष साजरा केला जातो आहे. त्याच मुहूर्तावर आम्ही देखील एका वेगळ्या महिलेसाठी किंवा जिने आपलं नाव संपूर्ण देशात नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेलं अशा आपल्यासोबत अभिलाषा म्हात्रे ताई आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. ताई, एकंदरीतच काय सांगशील, तुझा चेंबूर क्रीडा मंडळाकडून सुरू झालेला प्रवास, नंतर मुंबई उपनगर असेल, महाराष्ट्र असेल आणि नंतर भारताच्या पातळीवरती, काय एकंदरीत कशाप्रकारे प्रवास होता तुझा? मी माझ्या खेळाला सुरुवात माझ्या शाळेमध्ये केलेली. चेंबूरला स्वामी मुक्तानंद हायस्कूलला सुरुवात केली 1999 आणि तब्बल आता 20 वर्ष झाले मी कबड्डी खेळते. मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी मी खेळले, त्याच्यानंतर महाराष्ट्रासाठी खेळले, त्याच्यानंतर पुढे जाऊन मी रेल्वेसाठीही खेळले. सेंट्रल रेल्वेसाठी मी 8 वर्ष रिप्रेझेंटेशन केलं आणि पुढे जाऊन सिनियर नॅशनलला इंडियन रेल्वेजकडनं मी तब्बल 5 वर्ष खेळले आणि इंटरनॅशनलला मी 6 वेळा रिप्रेझेंट केलं आहे. त्याच्यामध्ये 6 गोल्ड आहेत. एक त्याच्यामध्ये फर्स्ट वुमन्स वर्ल्ड कप होता आणि एशियन गेम्स आहेत. ह्या सगळ्या कामगिरीला लक्षात घेता मला भारत सरकारकडनं अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला होता. ह्या सर्व प्रवासामध्ये मला माझी फॅमिली, माझे आई बाबा, माझा भाऊ आणि माझं ग्राउंड म्हणजे जिथून माझी सुरुवात झाली चेंबूरकडा केंद्रात, जे माझे कोच राहिले श्री सुहास कदम, ह्यांनी फार मदत केली. त्यांच्याच सपोर्टमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले. आता मी नवी मुंबई महानगरपालिकेत क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहे. जे आता मी स्पोर्ट्समध्ये जे अचीवमेंट मिळवले होते त्याच बेसवरती मला नवी मुंबई महानगरपालिकेत हा जॉब मिळालेला आहे. एकंदरीतच कबड्डीचं बक्षीस म्हणून तुला शासनाकडून महापालिकेमध्ये क्रीडा अधिकारीची पदावरती नोकरी मिळाली, कशा प्रकारे तू आता एकंदरीत त्या पदामार्फत काम करतेस? सर्वप्रथम मी नवी मुंबई महानगरपालिका आणि माननीय श्री गणेशजी नाईक यांचे धन्यवाद करू इच्छिते, कारण की त्यांच्यामार्फत मला इथे नोकरी मिळाली. कारण की मी नवी मुंबईची रहिवाशी आहे आणि ह्या पदामुळे मी जे मी अचीवमेंट मिळवलं होतं त्या बेसवरती मी स्टेट गव्हर्नमेंटला अप्लाय केलं होतं, पण नाईक सरांनी सांगितलं म्हणून मी पालिकेमध्ये जॉईन केलं की मी जे काही पुढे अचीव करेल त्याच्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचंही नाव होईल. त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद करते की एक खेळाडू म्हणून त्यांनी माझ्या मेहनतीचं कौतुक केलं. आणि आता पुढे जे काही क्रीडा विभाग हे मला पद दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी सुरुवातीला आता खेळत होते, तब्बल 6 वर्ष झाले मी तिथे जॉब करते, पण मी जवळजवळ आता 2013 माझं जॉईनिंग आहे. त्याच्यानंतर मी 5 इंटरनॅशनल रिप्रेझेंट केले त्याच्यानंतर, तर प्रयत्न होते की पहिल्या इंडियन टीमसाठी अचीवमेंटसाठी, पण आता मी माझ्या कामावरती लक्ष देते. मला दिलेल्या कामामध्ये मला शालेय विभाग दिलेला आहे, तर आम्ही आता DSO इव्हेंट अरेंज केलेले आहेत. ज्या शाळेच्या स्पर्धा असतात पावसाळी, तर खो खो असेल, कबड्डी असेल, व्हॉलीबॉल, अशा वेगवेगळ्या इव्हेंट्स आम्ही अरेंज करतो आहे. आणि असेही प्रयत्न आहेत की पुढे इथे कबड्डीची अकॅडमी वगैरे सुरू व्हावी किंवा शाळेतल्या मुलांना खेळाच्या माध्यमातून कसे डेव्हलपमेंट करता येईल असे प्रयत्न करतो आहे. एकंदरीत ताई, तू म्हणालीस की मी लहानपणापासूनच कबड्डी खेळत आलेले, असं कधी लहानपणी झालं की तुला लागलं त्याच्यामुळे? बाबांची निश्चितच मुलगी म्हटलं की लाडकी असते, असं कधी बाबा म्हटलेत का तुला लागलं तर तू खेळणं सोडून दे, किंवा तुझ्या मनात कधी आलं का की आपण कुठेतरी थांबलं पाहिजे, आपण जखमी होते असं? कबड्डी हा खेळ थोडासा आपण म्हणू शकतो दुखापत होऊ शकते, कारण की बॉडी टच खेळ आहे. दुखापतीही झाल्या होत्या, पण आता ज्या पद्धतीने ॲडव्हान्स लेवल सुरू आहे आपण पाहू शकतो, क्रिकेट असेल किंवा फुटबॉल असेल, खूप साऱ्या इंजुरीज होत असतात. तशा टेक्निक्सही आम्हाला शिकवल्या जातात की कसं पडायचं आहे, कोणी पडल्यानंतर स्वतःला कसं सावरायचं आहे, पण ही चिंता घरातल्यांना नेहमीच असायची. पण माझ्या घरातल्यांनी मला फार सपोर्ट केला. एक मोठी दुखापत झालीसुद्धा होती, पण मला खेळ सगळं आयुष्य होतं माझं, त्यामुळे मी ते सोडून दुसरीकडे कधी पाहिलं नाही. त्यामुळे त्या इंजुरीनंतरही मला असं वाटत होतं की जरी मी पुन्हा पहिल्यासारखं खेळू शकले नाही तरी मला खेळायचं, म्हणून मी रिकवर केलं त्या दुखापतीतून आणि पुन्हा खेळायला सुरुवात केली. 2005 फर्स्ट रिप्रेझेंटेशन केलं होतं इंटरनॅशनलचं आणि त्याच्यानंतर 2007 आणि 2008 मला त्या इंजुरीज झाल्या. पण त्याच्यानंतर 2012 ते आत्ता 2016 मी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. भारतीय संघासाठी कर्णधारपद पण केलं, म्हणजे दुखापतीनंतर मी माझ्या आयुष्यातला चांगला खेळ खेळले. म्हणजे एकंदरीतच काय तुझ्या मनात काय नेमकं होतं की भारतीय संघाकडून तुला नेतृत्व देण्यात आलं, आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुठे रिप्रेझेंट करायचं होतं, काय मनामध्ये भावना होती, कशाप्रकारे आता संपूर्ण देशासाठी खेळायचं, कशाप्रकारे तू सर्व हे पार पडलं?
जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मला नव्हतं माहिती की मी कदाचित ह्या लेवलपर्यंत पोचेन, पण जसं जसं पुढे मी जाऊ लागले तेव्हा लक्षात आलं की अभिलाषा शशिकांत म्हात्रे हे नाव इतकं ओळखीचं नाही आहे, त्या नावाला काहीतरी अस्तित्व मिळायला हवं. तर माझे प्रयत्न होते की जर मी खेळामधून काहीतरी चांगलं करू शकले तर लोक जे मी ज्यांना ओळखत नाही ते पण मला नामानिशी ओळखतील. ह्या प्रयत्नातूनच मला असं वाटतं की मी इथपर्यंत पोचू शकले. जेव्हा आता बाहेर जातो कोणी ओळखतं सेल्फी काढतं, प्राऊड मुमेंट असते आपल्यासाठी की पब्लिकमध्ये पण आपल्याला लोक ओळखतात की अभिलाषा म्हात्रे आले आहेत म्हणून. त्याच प्रयत्नामुळे मी इथपर्यंत येऊ शकले. एकंदरीतच आता मोठ्या प्रमाणावरती जबाबदारी वाढली, त्यानंतर भारत सरकारने कुठेतरी अर्जुन पुरस्कार दिला, काय नेमकी भावना होती मनामध्ये की अर्जुन पुरस्कार मिळाला आणखीन जोमाने खेळायचं, काय नेमकं करायचं? जेव्हा मला पुरस्कार जाहीर झाला तेव्हा मी खूप खुश होते, आश्चर्यचकितही होते की एवढा मोठा पुरस्कार आपल्याला मिळाला आहे. एक थोडंसं एक किस्सा सांगेन की आम्ही शिवछत्रपती पुरस्कारासाठी मी 4 वर्ष झाले तब्बल फाईल टाकत होते. आपल्या महाराष्ट्र सरकाराचा तो महाराष्ट्र शासनाचा तो पुरस्कार आहे, पण त्या पुरस्काराला मी पात्र होत नव्हते आणि पहिल्याच वर्षी मी पुरस्कार अर्जुन पुरस्कारासाठी फाईल टाकली आणि मी नॉमिनेट झाले. जेव्हा मी ते पुरस्कार घ्यायला राष्ट्रपती भवनमध्ये उभे होते तेव्हा अगदी मला माझ्या आयुष्याचा फ्लॅशबॅक झाल्यासारखा वाटला की खूप साऱ्या दुखापती आले, संकट आले, चांगलेही दिवस आले, पण त्या सगळ्या प्रवासानंतर मला कधी नव्हतं वाटलं की मी ह्या जागेवर असेन. पण तेव्हा त्या क्षणाला असं वाटलं की आत्तापर्यंत जेवढी दुःख किंवा त्रास सहन केला, संकट आली, त्याच्यावर मात करून आज मी पर्यंत पोहोचू शकले. तर मी तेव्हा देवाचे धन्यवाद केले की देवाने ह्या संकटामधून मला इथपर्यंत पोहोचवलं आणि आज मला माझ्या नावापुढे अर्जुन पुरस्कार हे लागलं. एकंदरीतच तुला तुझ्या खेळाचं बक्षीस म्हणून असेल शासनाने महापालिकेमध्ये क्रीडा अधिकारीचं पद दिलं, तुझ्या आवडतं नाही नक्कीच ते असेल मला वाटतं पद, तर कशाप्रकारे तू त्या पदामार्फत काम करतेस महापालिकेमध्ये? सर्वप्रथम मी खरंच नवी मुंबई महानगरपालिकेचे धन्यवाद करू इच्छिते की त्यांनी मला ही नोकरी दिली. खेळामध्ये जे अचीवमेंट आहेत त्या बेसवरती मला हा जॉब मिळालेला आहे आणि मी तब्बल 6 वर्ष झाले आता इथे जॉब करते. पण आम्ही स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह होतो, स्पोर्ट्सकडे जेव्हा आपण असतो तेव्हा पूर्ण वेळ खेळाकडे द्यावा लागतो, त्यामुळे मला कामाकडे इतका वेळ देता येत नव्हता. पण माझं सपोर्टिव्ह ऑफिस असल्यामुळे मला माझ्या खेळाकडे चांगलं कॉन्सन्ट्रेट करता आलं. आता माझ्याकडे आमच्याकडे शासकीय शालेय स्पर्धा आहेत, DSO इव्हेंट आपण बोलतो डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्सच्या, तर त्याच्यामध्ये आम्ही त्या ऑर्गनाईज करायच्या किंवा शाळेमध्ये स्पोर्ट्सची डेव्हलपमेंट कशी होईल ह्याच्यावरती आम्ही काम करतो आहे. एकंदरीतच आता कुठेतरी वर्षभरापूर्वी लग्न झालं, त्यानंतर आता तू प्रो कबड्डीसाठी अँकरिंग करते आहे, काय अनुभव आहे नेमका? प्रो कबड्डीसाठी कमेंटेटर कबड्डी एक्सपर्ट म्हणून काम करताना खरंच एक वेगळा अनुभव आहे, कारण की कधी मी तिथेही बोले की वर्गामध्येही उभं राहून कधी उत्तर द्यायला भीती वाटायची, त्यामुळे एवढ्या मोठ्या स्टेजवरती माईकवरती बोलणं थोडंसं कठीण होतं. पण कबड्डी हा माझा आवडता विषय आहे, त्याच्यावरती बोलायचं आहे. तिथे नवीन नवीन टेक्निक्स आम्हाला शिकवले गेले की आमच्या आवाजाचे उतार चढाव कसे असावेत, आमचे उच्चार कसे असावेत, थ्रो कसा करायचा व्हॉइसचा, त्यामुळे कबड्डीच खेळ आहे पण नवीन अनुभव आहे, त्यामुळे तिथे पण चांगला अनुभव येतो आहे. एकंदरीतच आजची तरुणाई तुझं कुठेतरी तुला बघून तुला समोर ठेवून तरुणाई मोठ्या प्रमाणावरती बघायला गेलं तर मुली असतील या कबड्डीच्या दिशेने वाटचाल करतात, त्यांच्यासाठी तू काय संदेश देशील? एक खेळाडू म्हणून मी सांगेन की सगळ्याच मुलामुलींना म्हणजे की खेळ, आता तुम्ही जेव्हा पहिला प्रश्न विचारला तेव्हा म्हणाले की दुखापत वगैरे होते, पण काही जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला थोडं गमवावंही लागतं, त्याची तयारी असावी लागते. म्हणजे जर वाघाची शिकार करायची असेल तर मरायची तयारी ठेवावी लागते. तर कबड्डी हा असा खेळ आहे, तुम्ही आता प्रो कबड्डीमुळे तो पाहतायच की थोडा बॉडी टच गेम आहे. जर आपली तयारी चांगली असेल, आपलं फिटनेस लेवल चांगला असेल, तर आपल्याला इंजुरीज किंवा आपल्या टेक्निक्सवरती आपण काम केलेलं असेल तर त्या कमी होतील. आणि खेळाच्या बाबतीत मी सगळ्या तरुणांना सांगेल की खूप सारे करिअर ऑप्शन्स ओपन झालेले आहेत. आता आम्ही DSO इव्हेंट घेतो त्याच्यातून महाराष्ट्राचा संघ निवडला जातो Under-17-14 साठी, पुढे जाऊन ते महाराष्ट्रातून खेलो इंडियासाठी मुलांना सिलेक्शन्स मिळतात. आणि
खेलो इंडियामधून आपल्याला जी स्कॉलरशिप मिळणार आहे त्याच्यामधून आपलं करिअर होऊ शकतं. असे भरपूर उदाहरणं आहेत, हिमा दास वगैरे आपण पाहतो की जे खेलो इंडियामधून पुढे जाऊन आता ऑलिम्पिकसाठी ती रिप्रेझेंट करेल. अशी अनेक उदाहरणं आहेत की आपण आपल्या खेळातूनही करिअर करू शकतो. म्हणजे पालकही सांगत असतात की अभ्यास महत्त्वाचा आहे, अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे, पण जर आपण खेळामध्ये करिअर करायचं असेल तर भरपूर वेज तयार झालेले आहेत. तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते, तुम्हाला हक्काने तुमचं नाव मोठं करता येतं. त्यामुळे खेळ हाही आवडीने निवडा. आणि स्पेशली मुलींसाठी सांगेन की खूप असा भेदभाव केला जातो की मुलगी आहे तर हा खेळ मुलींसाठी कसा खेळता येईल किंवा वगैरे वगैरे, हा थोडाशा भ्रम असतो आपल्या डोक्यामध्ये. तर आपण जरी मुली असलो तरी आपल्या विरुद्ध खेळणाऱ्या पण मुलीच असणार आहेत, त्यामुळे एवढं काय चॅलेंजिंग नाही आहे. तीही मुलगी असणार आहे, तुम्ही मुलगी असणार आहे, तिची ताकद आणि तुमची ताकद तेवढीच सेम असेल. एकंदरीतच एकंदरीत चित्र पाहायला मिळतं की मुली खेळतात, त्याचमुळे पंच देखील उभ्या होतात, महिलाच उभ्या राहतात. मात्र एक कबड्डीच्या विरुद्ध दिशेने सवाल आपण प्रश्न विचारतोय मी की वर्षभरापूर्वी लग्न झालं, एकंदरीतच मिस्टर नेव्हीमध्ये आहेत आणि तुमचं कबड्डीचं क्षेत्र आहे, कशाप्रकारे वेळ मिळतो किंवा कशाप्रकारे आता चालू आहे? माझे मिस्टर राहुल पाटील ते आता मर्चंट नेव्हीमध्ये आहेत, तर ते शिपवर असतात, तर मला असं वाटतं ते शिपवर आहेत म्हणून मला जास्त वेळ मिळतो आहे. पण आता ते आल्यानंतर माहिती नाही कसं मॅनेज करता येईल. पण माझी जी सासरकडची फॅमिली आहे, पाटील फॅमिली, ती खूप कोऑपरेटिव्ह आहे. मला माझ्या सगळ्या फ्रीडम त्यांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे आता प्रो कबड्डीला स्टार स्पोर्ट्सला अँकरिंग करणं असेल किंवा माझ्या ऑफिसमधला जॉब असेल, ते करून मला ऑफिस आणि घर सांभाळता येतं त्यांच्या मदतीमुळे. तर मी त्यांचेही धन्यवाद देईन. आणि माझे मिस्टर पण खूप कोऑपरेटिव्ह आहेत, त्यांनीही खूप चांगला सपोर्ट केलेला आहे. प्रयत्न आहेत की दोन्ही चांगल्या पद्धतीने, जसं खेळामध्ये यश मिळवलं तसंच माझं ऑफिस आणि आता जे माझं घर असेल तेही चांगल्या पद्धतीने सांभाळू शकेन, हे मी प्रयत्न करेन. आता एकंदरीत आता कबड्डी खेळानंतर आता अँकरिंगमध्ये आता पुढे नवीन प्रकारे कशाप्रकारे पाहायला मिळणार आहे? हां, मला ही कल्पना नाही आहे की कशाप्रकारे पाहायला मिळेल, पण प्रयत्न असेल की कबड्डी ह्या खेळापासून लांब जाऊ नये मला. जरी मी अजून पुन्हा खेळणार आहे की नाही हा मी अजून ठरवलेलं नाही आहे, पण कुठल्या ना कुठल्या वेने किंवा कोच असेल किंवा काय अशा मार्गाने मी जर कबड्डीला अटॅच राहू शकले तर मी आनंदित राहीन. एकंदरीतच आपण पाहिलं की कबड्डीपासून लांब जाण्याचा प्रयत्न हा अभिलाषाताईचा मुळीच नाही आहे आणि वारंवार आपल्याला त्यांच्या खेळामधून देखील याच प्रकारची त्यांची मन पाहायला मिळालेलं आहे. यांसारख्या बातम्यांसाठी पाहत राहा MB Live.